आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अचानक का फोन स्विच ऑफ केला? आपण त्या हॉस्पिटलच्या बिलामधलं जमदाडे आडनाव आणि या मावशीचं आडनाव हा काही योगायोग नाहीये. नक्कीच अशी काहीतरी लिंक आहे जी मला सापडत नाहीये. नाही, मला शोधून काढायलाच पाहिजे. तुम्ही हो आम्ही संचिताला घेऊन आली. मी ही जे काही वागली ते मला माहीत नव्हतं, नाहीतर मी हिला तेव्हाच थांबवली असती. पण स्वानंदी, हिच्या वागण्यामुळे तू माझ्यावर राग धरू नकोस प्लीज. संचिता, अशी मक्खासारखी उभी काय आहेस? तोंड उघड आणि माफी माग मणी आणि स्वानंदीची. शालिनी मॅडम, माफी मागायची काहीच गरज नाहीये. आणि तसंही मणी सर घरी नाहीये, बाहेर गेले. हा पण जे काय बी घडलं त्यात मणी सरांची काही चूक नव्हती. असो, डॉक्टरांनी मला आराम करायला सांगितलंय आणि मला कोणी घरकाम सांगितलेलं मणी सरांना नाही आवडत. बरोबर आहे मणीच, मलाही नसतं आवडलं कोणी तुला ह्या अवस्थेत घरकामाला लावलं असत. पण ही संचिता बेअक्कल. जाऊ दे, उद्या आपल्या घरी बाप्पा येणार आहे, मग घरातलं वातावरण प्रसन्न असायला हवं की नको. बरोबर आहे तुमचं, मीही बाप्पाच्या आगमनाची आतुरतेने वाट बघतीये. हो ना, आत्ताच गुरुजी होऊन गेले आणि म्हणालेत की घरात वाद भांडणं सगळी थांबवायची असतील तर घरातल्या सुनेने उकडीच्या मोदकांचा नैवेद्य दाखवायचा. पण मला या संचिता सारख्या स्वार्थी आणि भांडखोर मुलीकडनं नैवेद्याचे मोदक बनवून नाही घ्यायचे. काय सांगावं, घरातली भांडणं अजून वाढतील. मी संचिताला तो मान कधीच देणार नाही. स्वानंदी, मला तो मान तुला द्यायचा आहे. तू करशी का 101 मोदक? म्हणजे तुला जमेल का? जमेल ना, आणि बाप्पासाठीच करायचे आहेत ना. त्या निमित्ताने का होईना बाप्पाची सेवाच घडेल माझ्या हातने. जमेल मला, मी करेन. अहो मम्मा, सॉरी, पण ते